सी 24 तास एक पाऊल पुढे। रेल्वे बजेट मध्ये झालेला भाववाढीवर मुंबईकरांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। पाहूया काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या। रेल्वे बजेट आता जाहीर झालेला आहे। मुंबईकरांना या बजेटकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र कुठेतरी मुंबईकरांच्या त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत। काही नवीन सूचना किंवा नवीन पर्याय जे आहेत ते जरूर समोर आलेले आहेत, मात्र जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाहीये। काही लोक आपल्या सोबत आहेत, तुम्ही सांगा, महिलांची सुरक्षा असेल किंवा महिलांसाठी काही स्पेशल ट्रेन्स असतील, त्या काही या सगळ्या बजेटमध्ये कुठेतरी दिसलेल्या नाहीत। काही प्रमाणात भाडेवाढ देखील करण्यात आलेली आहे, काय म्हणायचंय? सामान्य जनतेला ही भाडेवाढ परवडण्यासारखी नाही आहे। म्हणजे ज्या मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा होत्या रेल्वे बजेटकडून, त्या अजिबात पुऱ्या झालेल्या नाही आहेत। प्लस महिलांच्या सिक्युरिटी दरवर्षी उपाययोजना करू म्हणून म्हणतात आणि काही केलेल्या नाही। मुंबईला काही मिळालं असं वाटतंय? बजेटच्या बद्दल जर मुंबईच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर 150 नवीन उपनगरीय गाड्यांची सेवा वाढवली आहे आणि ह्याखेरीच विरार चर्चगेट उन्नत महामार्गाचा जो पर्याय आहे त्याचा पुन्हा एकदा त्याची तपासणी होणार आहे। ते शक्य आहे का ते पाहिलं जाणार आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर ह्याऐवजी जर तुम्ही दुमजली गाड्यांची संख्या वाढवली असती तर ते चांगलं झालं असतं। उपनगरीय पब्लिक वाढत आहे त्याप्रमाणे तुम्ही ट्रेन बाबत काय विचारच केला नाही। बजेटमध्ये उपनगरीय पब्लिक पेक्षा ट्रेन वाढवली आहे ते काय नाही, बरोबर नाही आहे। लाखो प्रवासी जे आहेत ते रोज रेल्वेने प्रवास करत असतात, त्यांच्या अनेक अपेक्षा, अनेक मागण्या आणि अनेक समस्या त्यांनी समोर मांडल्या होत्या। या बजेटकडून खूप अपेक्षा होत्या, काही प्रमाणात त्या कुठेतरी पूर्ण होताना दिसतात आहेत, मात्र अनेक जे आणखी पर्याय जे समोर ठेवायला हवे होते रेल्वे मंत्रालयाकडून, असं देखील या लोकांचं म्हणणं आहे। जी 24 तासासाठी कॅमेरामन अमित पवारसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। जी 24 तास एक पाऊल पुढे।